रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचा सन 2020-21 ची शिवविजय ही वार्षिक नियतकालिका संस्थेच्या 102व्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आली आहे. या नियतकालिकेचे रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि अॅडव्होकेट रवींद्र पवार यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन झाले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर, संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव संजय नागपुरे, उपप्राचार्य डॉ अनिलकुमार वावरे, रामराजे माने देशमुख, रोशन शेख, सुभाष वाघमारे, पौर्णिमा मोटे यांच्यासह प्राध्यापक वृंद उपस्थित होते. छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा कर्मवीर अण्णांनी काढलेलं पहिलं कॉलेज होतं. या कॉलेजमध्ये जे त्यावेळच्या काळामध्ये जे विद्यार्थी होते ते कमवानी शिकत होते आणि कमवानी शिका जो मंत्र अण्णांनी त्यावेळच्या काळात दिला तो आज जपानमध्ये आज कमवानी शिकाची स्कीम सुरू झालेली आहे. त्या कमवानी शिकाच्या माध्यमातून त्यावेळच्या बॅचमध्ये असणारे आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब हे कमवानी शिकातले विद्यार्थी. आज मला एक आनंद असा वाटतो की या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वार्षिक अंकाचं प्रकाशन करत असताना त्यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आणि कॉलेजच्या दृष्टिकोनातून सुद्धा कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे. ती अशी व्यक्ती मिळणं कठीण आहे. आज रयत शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ आहेत ते, की अडलेला नडलेला कोणी असेल ते त्याला त्या ठिकाणी मदत करणं. आज शिवाजी कॉलेजमध्ये ही पाठीमागची जी इमारत दिसते ती इमारत त्यांनीच केलेली आहे. आता कुठलं नाही केलं फक्त एवढंच विचारायचं, सगळं काय केलं संस्थेमध्ये ते त्यांनीच केलं असं आणि ही परमेश्वरानं दिलेली देणगी असते. कारण कसं असतं तुम्हाला सांगतो की रावणाचा वध करायला रामाला जन्म घ्यावा, कंसाचा वध करायला कृष्णाला जन्म घ्यायला, आणि या भागातल्या लोकांचं शैक्षणिक मागासलेपण आणि संस्थेचं शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याकरता रामशेठ ठाकूरांना जन्म घ्यावा लागले. त्यामुळं आम्हाला वंदनीय आहेत, ते वंदनीय आहेत. फक्त यांच्या पावलावर पाऊल टाकणारी पुढची पिढी निर्माण व्हायला पाहिजे आणि अशा लोकांचे तुम्ही कितकिनी इतकं संस्थेकरता केलेलं आहे की ते ऋण कुठल्या शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करता येणार नाही. तर मला आज आनंद वाटतो आहे की मगाशी सावंतसाहेबांनी सांगितलं त्यांच्या शेजारी, तसं आज यांच्या शेजारी मला उभं राहायला मिळालं हे पण मी भाग्य या ठिकाणी समजतो आणि हे प्रकाशन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. मला अतिशय आनंद वाटतो आहे की रवींद्र पवार साहेबांच्या सान्निध्यात आलो की असं वाटत असतं की बस आता शिकायलाही मिळेल आणि मजेत वेळ पण मिळेल. दोन्ही गोष्टी होत असतात आणि खरंच विनोदातून हास्य खेळातून काहीतरी चांगलं करत जायचं हा त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे. की या रयत शिक्षण संस्थेचा प्रोडक्ट कारण हायस्कूल मी रयतमध्ये झालं, हे या कॉलेजमध्ये 4 वर्ष कॉलेज झालं. म्हणजे रयत शिक्षण संस्था नसती, अण्णांनी ही संस्था जर काढली नसती तर रामशेठ ठाकूर कुठं होता नव्हता हे कुठेही काही समजलं नसतं. आणि त्याच्यामुळं ही मातृसंस्था, मगाशीच मी बोलताना बोललो की ह्या कॉलेजकडं आलं, साताऱ्यात आलं, कर्मनानांच्या सान्निध्य परिसरात आलं की वाटतं आम्ही पंढरपूरला आलो आहोत. म्हणजे आमची पंढरी आहे आणि ही आमची मातृसंस्था आहे. मगाशी आपले शिक्षण मंत्री हायर एज्युकेशनचे त्यांनी म्हटलं रामशेठ ठाकूरांची पण एक शिक्षण संस्था आहे, पण मला त्या शिक्षण संस्थेचं काही वाटत नाही कारण मातृसंस्था ही आहे. ती आमची सिस्टर कन्सर ज्याला म्हणतो आपण तशी त्या अपत्य आहे त्यांचं आमचं ह्या संस्थेचं. आणि तशा दृष्टीनं ह्या संस्थेत आल्यानंतर मी कुठं कुठं खेळलो आहे बागडलो आहे. जसं गावामध्ये आपण प्राथमिक शाळेत खेळतो ना, लंगोऱ्या खेळतो, उंची दांडू खेळत होतो, कबड्डी खेळत होतो, गावाला गेल्यानंतर ती आठवण येते. तसं इथं आल्यानंतर मला आठवतं मी कुठल्या रंजन हॉलमध्ये होतो, लायब्ररी कुठं जात होतो, आमचे बापू कुठं बसवत होते, आमचे प्राध्यापक कुठं होते आणि आम्ही प्रत्येक विषयाच्या मार्गदर्शनाकरता त्यांना भेटत होतो. हे सर्व आठवल्यानंतर आत्ताच्या ह्या झंझटीच्या जगात उद्योगपती, राजकारणी, म्हणजे समाजसेवक, आणखीन काही काय कसे सर्व पद लावतात, तर त्याच्यामध्ये खरंच त्यापेक्षा 100 पटीनं मला तो हा जो आनंद आहे लोकनेते नाही तर कशा आपण या सगळ्यांच्या पेक्षा
आम्हाला हा रयतमध्ये आलो की रयतचा माझी विद्यार्थी ही पदवी अतिशय मोठी वाटते. आणि मेनकोळे सरांनी माझी गेल्या एकदा मुलाखत घेतली होती 4 वर्षापूर्वी की ह्या अशा आपल्या शिवविजय ह्या अंकामध्ये पण छापले होते. मग मलाही आठवण झाली मी या कॉलेजमध्ये असताना विद्यापीठात पारितोषिक होतो. अरे वा व्हेरी गुड, चांगलं होतं माझ्यामुळे नाही तसं चांगलं लिहिलं होतं म्हणून त्याच्यामुळे. पण ह्या कॉलेजमध्ये मी असताना मी जातो यायचो त्यावेळेला आम्हाला पुण्यावरनं जात नव्हतो. आम्ही आमची सातारा गाडी जी आहे ना ती वाई वगैरे पाचगणीवरनं महाडवरनं यायची. मग प्रतापगडच्या वाटेवर नावाचा मी एक लेख लिहिला होता अंकामध्ये प्रकाशित झाला होता. म्हणजे मला त्याचं फार मोठं कौतुक वाटतं. माझं एखाद्या शाळेला कॉलेज नाव देण्यापेक्षा माझा लेख त्या आला होता. या इथल्या याच बाजूला इथं कॅन्टीन जी होती आपली छोटी शाळा असली मोठी नव्हती तर तिथे आले की 10 पैशाचा चहा मिळतो होता ना तो आम्हाला जास्त आठवतो. भजी 25 आवडते आणि 400 लोक आम्ही ते खात होतो. म्हणजे हे सर्व पाहिल्यानंतर ह्या कॉलेजची थोडवी जी आहे ना ती गोडी जी आहे ती पंचपक्वानांना नाही. आणि तशा दृष्टीने म्हणून आज पवारसाहेबांच्या बरोबर मला त्यांच्या शाळेत मी गेलो होतो. त्यांचं त्यांची शाळा तिथली कराडमधली पाहिली त्यांनी बघतात ते कॉलेज आपलं पाहिलं कराड डीसीएम. आणि म्हणजे एक गोष्ट पाहायला गेला तर त्यांनी अशा प्रकारचं एक हे निर्माण केलेलं आहे वलय की त्याच्यामध्ये सुद्धा सातारच्या नंतर सातारा जिल्ह्यात आणि या विभागामध्ये कराडचं नाव येतं. सातारा कोल्हापूर वगैरे आपण म्हणतो सांगली पण तसं कराडचं नाव येतं आणि अतिशय मोठं असं त्यांचं काम आहे. त्याच्यामुळं एकमेकाकडनं आम्ही शिकत असतो. पण ह्या दृष्टीनं इथं येऊन ह्या अंकामध्ये जे आता तुम्ही लिहिलं आहे सर्वांनी मेनकुले सर हे मराठीचे प्राध्यापक आहेत. मी मराठीचा विद्यार्थी प्राचार्य एस के उन्हुने बापू आपले हे आम्हाला इथं मराठी शिकवत होते. आणि आम्हाला एक पेपर होता संत वाङ्मयाचा अभ्यास संत वाङ्मयाचा इतिहास इतिहास आणि वाङ्मयाचा अभ्यास म्हणजे हे सर्व कादंबरी दत्ता भोसले मला आम्हाला कादंबरी शिकवत होते. म्हणजे हे सर्व चांगले चांगले प्राध्यापक इथे मला मिळालेले आहेत आणि त्यांच्यामुळं मला नक्कीच भावी काळात कसं जगावं ह्याची विद्या मिळाली. आणि त्याच्यातून मी घडलो अण्णांच्या पुण्यस्पर्शानं मला सर्वात मोठं कुठलं पद मिळालं असेल तर रयत माऊली बक्षीस मला मिळालं निवड झाली हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि त्याच्यामुळं जे काही आपल्याकडं आहे ते रयत माऊली मुलं कर्मवीर अण्णांमुळं आहे. आणि त्याच्यामुळे जे जे ज्या ज्या करायला मिळेल ती संधी मी कधी सोडणार नाही. या कॉलेजच्या असून मला सांगायला तुम्ही करणार म्हणजे हे करू ते करू नाही तुम्ही सांगाल ते करू.